पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. हे स्वर्गीय पित्या, आज मी प्रत्येक कुटुंबातील पित्यांची आठवण करतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. तू त्यांना दिलेल्या या सन्मानाची व अधिकाराची जाणीव ठेवून त्यांनी आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडावी म्हणून त्यांना कृपा दे. त्यांनी आपल्या मुलासमोर उत्तम आदर्श उभा करावा, त्यांच्याशी मित्रत्वाच्या भावनेने वागावे, आपल्या पत्नीला सहचारिणी म्हणून आदराने वागवावे आणि ते घराबाहेरच्या कामात इतके मग्न राहू नयेत की त्यांना आपल्याच घरात परक्यासारखे वाटावे. त्यासाठी मी प्रार्थना करतो. त्यांच्यावर करण्यात आलेले उपकार त्यांनी गृहीत धरू नयेत. आपल्या कुटुंबातील प्रेमाची ज्योत नेहमी तेवत ठेवावी. घरातील शांती बिघडेल अशा सवयी, विचारसरणी, तत्वप्रणाली व जीवनशैली यापासून दूर राहावे म्हणून त्यांचा सांभाळ कर. त्यांना चांगले आरोग्य व शक्ती दे. कुटुंबाचा चरितार्थ सांभाळण्यासाठी पुरेसे काम दे. पैशापेक्षा प्रेम महत्त्वाचे आहे ह्याचा त्यांना कधीही विसर पडू देऊ नकोस. कुटुंब प्रमुख या नात्याने त्यांना करण्यात आलेल्या पाचारणाशी ते एकनिष्ठ राहावेत म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पोप महाशयांच्या हेतूसाठी प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभावं म्हणून प्रार्थना करूया. जगामध्ये शांती प्रस्थापित व्हावी म्हणून प्रार्थना करूया. जे गरीब, अनाथ, आजारी या सर्व लोकांसाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. प्रभूच्या गुणगानाला.